दोन वाटी साबुदाना स्वच्छ धुवून दोन वाटी पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलं साबुदाना छान भिजला गेलाय दोन वाटी साबुदाण्यासाठी दहा वाटी एका पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढा साबुदाना घेतला असेल त्याच्या पाच पट आपल्याला इथे पाणी घ्यायचे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे व आपण भिजवलेला सर्व साबुदाना त्यात टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करत मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही खीर छान शिजवून घ्यायची आहे त्या पाण्याला छान चिकटपणा यायला सुरुवात होते छान घट्टसरशी खीर तयार झाली आहे बघा अशा पद्धतीने आपले इथे खीर तयार झाली पाहिजे आता थोडी कोमट झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या शीटवर अशा पद्धतीने सर्व पळी पापड इथे पसरवून घ्यायचे पापड घातल्यानंतर पसरवायची गरज पडलेली नाही बघू शकता आपोआप पापड इथे तयार होतोय अशा पद्धतीने सर्व पापड इथे तयार करून घेतले दोन दिवस कडकडीत उन्हात पापड वाळवून घ्यायचे पापड छान वाळले गेले ते तळून बघूयात मस्त असं आपला इथे साबुदाण्याचा पापड तयार झालाय